मस्त हिवाळा आणि थंडीचे दिवस चालू आहेत, त्यामध्ये गरमागरम ताकाची कढी आणि भात खाण्याची एक वेगळीच मजा आहे. चला पाहूया ताकाची कढी कशी बनवायची. ही थोडी वेगळ्या प्रकारची कढी आहे. कढी बनवण्यासाठी मी इथे 3 वाटी ताक घेतलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकायचे. बेसन पीठ थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल. आणि पीठ टाकल्यानंतर ताक आणि बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये बेसन पिठाच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. बेसन पीठ टाकल्यानंतर एक साईडच फिरवत राहायचे किंवा रवीने आपण वरणाला जसं करतो तसं करायचे. मला हे ताक थोडंसं पातळ वाटत होतं म्हणून मी यामध्ये 1 चमचा बेसन पीठ अजून ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता फोडणीची तयारी करून घेऊयात. ताकाची कढी बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा लोण्याचाही वापर करू शकता. लोणी किंवा तुपामुळे ही कढी खूप छान लागते. आता या तुपामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे टाकून कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. या कढीमध्ये सहसा कढीपत्ता टाकावा, त्यामुळे खूप छान चव येते कढीला. आता यामध्ये आपण 1 मोठा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेऊयात. 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 7 लसूण पाकळ्या टाकून ठेचून घेतलेला आहे. ही फोडणी छान परतवून घ्यायची. छान परतवून झालं की त्यामध्ये आपण ताक आणि जे बेसन पीठ व्यवस्थित मिक्स केलं होतं, ज्याचं सारण बनवलं होतं, ते यामध्ये टाकून घ्यायचं. ताक टाकल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या. मीठ टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट ही कढी व्यवस्थित शिजवून घ्यायची. कढीला एक उकळी आल्यानंतर बंद करायचं, नाहीतर ताक फुटतं जास्त वेळ जर कढी शिजवली तर. कढीला उकळी येईपर्यंत पळीने छान ढवळत राहायची कढी, त्यामुळे ताक फुटत नाही आणि आपली कढी छान होते. हे बघा अशा प्रकारे टेक्स्चर येतं. आता ही ताकाची कढी खाण्यासाठी रेडी आहे. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही थोडी टाकू शकता, माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली. ताकाची कढी खाण्यासाठी रेडी आहे, ती आपण सर्व करूयात. मी इथे भाताची मूठ पाडून घेतलेली आहे. आता इथे एका वाटीमध्ये आपण कढी सर्व करूयात. खूप छान लागते ही कढी. थंडीचे दिवस चालू आहेत, गरमागरम भात आणि त्यासोबत गरमागरम ताकाची कढी. ताकाच्या कढीसोबत कांदा भजीही खूप छान लागतात. ताकाची कढी खाण्यासाठी रेडी आहे, ताट पण रेडी आहे. चला आस्वाद घेऊयात. थंडीचे दिवस चालू आहेत. रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी कशी झाली होती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. थँक्यू.